नमस्कार मित्रांनो, मी किरण गोजले, नॅशनल प्लेयर, आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर जो एक स्पोर्ट आणि फिटनेसशी रिलेटेड आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये जी मुलं भरतीची तयारी करत आहेत त्यामध्ये 1600 मीटर असो, त्यामध्ये शॉर्ट इव्हेंट 100 मीटर, लॉंग जम्प, हाय जम्प, तसेच लॉंग इव्हेंट 800 मीटर, 1600 मीटर, अगदी 5 किलोमीटरपर्यंत, या सर्वांसाठी मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तो म्हणजे ABC एक्सरसाइज, तो मित्रांनो रनिंगसाठी बेस्ट एक्सरसाइज मानला जातो। तर जी मुलं नवीन असतील त्याचबरोबर रेग्युलर असतील आणि खास करून ज्या मुलांचं रनिंग करत असताना काहीही करून टायमिंग कमी येत नसेल त्यांनी हा एक्सरसाइज करायलाच हवा। मित्रांनो तुम्ही हा एक्सरसाइज फक्त 15 ते 20 दिवस करून बघा, तुमच्या रनिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यास सुरुवात होत असेल। आणि कंटिन्यू जर तुम्ही हा एक्सरसाइज 2 महिने जरी केला तर 100% तुमच्या रनिंगचं टायमिंग कमी येणारच, त्याचबरोबर तुमची प्रत्येक इव्हेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे। आणि हा एक्सरसाइज आपल्याला आठवड्यातून 2 ते 3 वेळा करायचा आहे। महत्त्वाचं म्हणजे हा एक्सरसाइज करायच्या अगोदर तुम्हाला संपूर्ण वॉर्म अप एक्सरसाइज करूनच हा एक्सरसाइज करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला इंजुरी होणार नाही। आणि मी वॉर्म अप एक्सरसाइजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही हा एक्सरसाइज करू शकता। आणि मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सांगत आलेलो आहे, त्यामुळे ही संपूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला त्या व्हिडिओचा नक्की फायदा होईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ABC एक्सरसाइज केल्यामुळे नक्की काय होतं, तर ABC एक्सरसाइज केल्यामुळे एकतर तुमची स्पीडमध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट होत असते, त्याचबरोबर तुमचा एंड्युरन्ससुद्धा वाढतो। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर रनिंग करत असताना तुमच्या हातापायाची मुवमेंट जर परफेक्ट होत नसेल तर हा एक्सरसाइज केल्यामुळे तुमची हातापायाची मुवमेंट परफेक्ट होत असते, तुमची भरपूर सुधारणा होत असते, त्यासाठी आपल्याला हा ABC एक्सरसाइज करायला हवा। तर आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊया की ABC एक्सरसाइज नक्की आपल्याला कसा करायचा आहे। तर मित्रांनो एक्सरसाइज आपल्याला 30 मीटरमध्ये करायचे आहेत आणि 30 मीटर एक्सरसाइज करून आपल्याला 10 मीटर इझी स्टार्ट करायचे आहे। तर एका एक्सरसाइजचे 2 सेट असे आपल्याला 7 ते 8 एक्सरसाइज करायचे आहेत। तर सर्वात पहिला एक्सरसाइज आहे तो म्हणजे ए स्किप। हा एक्सरसाइज करत असताना आपल्याला बॉडी स्ट्रेट ठेवून आणि बॉडी रिलॅक्स ठेवायची आहे, ना आपला गुडघा जास्तीत जास्त वर उचलायचा आहे, आपल्या छातीकडे खेचायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला स्पीडमध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट होत असते। सेकंड एक्सरसाइज आहे तो म्हणजे वी स्किप। हा पण एक्सरसाइज करत असताना आपल्याला आपला गुडघा अल्टरनेट करून पुढे टाकायचा आहे, गुडघा फोल्ड करायचा आणि पुढे सोडायचा आहे, त्यामुळे तुमची स्ट्रॅड लेंथ चांगली पडू शकते, स्ट्रॅड लेंथमध्ये भरपूर सुधारणा होते। एक्सरसाइज परफेक्टच करायचे आहेत, चुकीचा एक्सरसाइज केला तर आपला परफॉर्मन्समध्ये फरक पडत नाही। नेक्स्ट एक्सरसाइज हायनी। हायनी करत असताना आपल्याला आपला पाय, आपला जो गुडघा आहे तो 90 डिग्रीमध्ये उचलायचा आहे। आणि जे मुलं शॉर्ट इव्हेंट करतात ज्यामध्ये 100 मीटर असेल, लॉंग जम्प, हाय जम्प, त्यांनी मुवमेंट फास्ट करायचे आहेत। आणि जे लॉंग करत असतील तर त्यांनी हा एक्सरसाइज मिडियम स्पीडमध्ये करायचा आहे। नेक्स्ट एक्सरसाइज बॅकनी। बॅकनी करत असताना आपल्याला बटकिक, पाठीमागे बटकिक करायचं आहे। नेक्स्ट एक्सरसाइज लंजेस। लंजेस करत असताना आपल्याला आपला गुडघा वर उचलून खाली टेकवताना आपला जो पंजा आहे तो पंजाच्या पुढं गुडघा न्यायचा नाही, आपल्या गुडघाने पंजाची लेवल अगदी स्ट्रेट लेवल असली पाहिजे। हा एक्सरसाइज केल्यामुळे आपली तुमची जी स्ट्रेंथ पॉवर आहे त्यामध्ये बराच फरक पडतो, तुमची स्ट्रेंथ पॉवर वाढत असते। नेक्स्ट एक्सरसाइज हॉबिंग। हॉबिंग करत असताना आपल्याला दोन्ही पाय टेकवताच आपला एक गुडघा आपल्याला वर उचलायचा आहे, परफेक्ट होते। नेक्स्ट एक्सरसाइज आहे तो म्हणजे फूट टॅपिंग। फूट टॅपिंग करत असताना आपल्याला आपला गुडघा न बेंड करता आपल्याला स्ट्रेट पाय समोर दोन्ही पाय टाकायचे आहेत। नेक्स्ट अँड लास्ट एक्सरसाइज आहे तो म्हणजे अँकल बाउन्स। हा एक्सरसाइज करत असताना आपल्याला दोन्ही पायावर जमिनीवर कॉन्टॅक्ट करून जास्तीत जास्त फास्ट आपल्याला पायापासून पुढे टाकायचे आहेत। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।